एकदम खेडे तडकारी सिनेमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी पटकन होणारी, कमी वेळेत होणारी अशी ही आळूची वडी ही मी रेसिपी करत आहे. त्यासाठी मी आळूची पानं घेतलेली आहेत. चला तर आपण आता हे आळूची वडी कशी करायची ते आता आपण पाहूया. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे टाकूया एक वाटी बेसन पीठ, दोन चमचे रवा, एक चमचा हिरव्या मिरचीचा वाटण, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि हा एक चिमट खायचा सोडा. हे चवीनुसार मीठ आणि ही अर्धी वाटी कोथिंबीर. आता आपण हे चांगले मिक्स करूया आणि थोडे पाणी टाकून चांगले ह्याचं एक मिश्रण करूया. आपण हे मिश्रण जास्त घट्टही करणार नाही आणि जास्त पातळही करणार नाही. अशा पद्धतीने आपण हे पीठ आपण हे मिश्रण आपण करणार आहे. जास्त आपण घट्ट करायचं नाही आणि पातळही नाही. पातळ केलं तर त्या पिठातून पानातून बाहेर येत आहे, म्हणून अशा पद्धतीने हे आपण मिश्रण करणार आहे. आता ह्याच्यावर आपण आळूचं पान टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण हे असं पीठ लावून घेणार आहे. आपण हे सिंगल पानाचं करणार आहे, आपण ह्याच्यावर दुसरं पान टाकणार नाही. कारण आपण ही आळूची वडी हे आपण उकडूनही घेणार नाही आणि तळूनही घेणार नाहीये, त्यामुळे ही मी सिंगल पानाची करत आहे. हे असं करून आपण असं एका ताटात काढून घेणार आहे. तर मातांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे पान आता उकडूनही घेणार नाही आणि तळूनही घेणार नाहीये. त्यासाठी मी आता गॅस तवा ठेवलेला आहे. एक चमचा तेल, आपण बेसन पीठ लावलेल्या आळूची पानं हे आपण हे जरा असं आपण ठेवायचे. आणि आता गॅस आपण मंद बारीक ह्याच्यावर ठेवायचंय आणि साईडला हे आताही अजून आपण तेल बघायचं आणि आपण फक्त 2 मिनिटांसाठी आपण फक्त झाकून ठेवायचं, अगदी फक्त 2 मिनिटं. चला आता 2 मिनिटं झालेले आहे, आपण ह्याच्यावरतून झाकण काढूया. आपण ह्याच्यावर थोडस आपण तेल सोडूया, म्हणजे ह्याच्यावर चांगलं ते वाफवलं जाईल. ही आळूची वडी कमी तेलात आणि पटकन होणारी अशी आळूची वडी आहे. आपण फक्त आता ह्याला 1 मिनिट असं फक्त झाकून ठेवणार आहे. 1 मिनिटाने आपण लगेच ह्याचं झाकण काढू. चला 1 मिनिट झालेला आहे, आपण ह्याचं झाकण काढूया. बघू शकता की तुम्ही मस्त पैकी त्याला कलर आलेला आहे. दोन्ही साईडने आपण चांगले भाजून घेतलेलं आहे. कधी खावस वाटली तर अशी पटकन होणारी, कमी वेळेत होणारी ह्याची आळूची वडी आहे. आपण चांगले आता ह्याच्यावरच जरा 2 मिनिटं आपण चांगलं तेलावरच भाजून घेणार आहे. कमी आचीवर ठेवायचं म्हणजे मग ती जेणेकरून हे खाली करपत नाही आणि चांगलं खुसखुशीत चांगलं भाजलं जातं, कुरकुरीत असे हे आळू वडी होते. आता आपण ह्याला तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही असं हे कट करू शकता. अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेलं आहे.
आपल्या वड्या मस्त पैकी कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत। आपण आता एका डिश मध्ये हे काढून घेऊया। अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे। कमी वेळेत कमी साहित्यात केली जाणारी ही वडी आहे। आपण न उकडता न तळता शॅलो फ्राय केलेली ही वडी आहे। तुम्ही एकदा करून बघा कशी वाटते ते मला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। अशाच न नवी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।